लॉर्ड ब्रदर्स अँड सिस्टर्स आज आपण परत एकदा तुमच्या समोर आम्ही प्रभू येशूचं वचन प्रभू येशूचं सामर्थ्य प्रभू येशूचे आशीर्वाद घेऊन आलेलो आहोत. बायबल किती खरं सांगतं की प्रभू येशूने स्वर्गातील प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. आज जग आशीर्वादाच्या साठी पळतंय. त्यांची इच्छा आहे की सगळे आशीर्वाद त्या घरात असावे, पण त्यांना हे माहीत नाहीये की आशीर्वाद पैशामध्ये नाहीये, आशीर्वाद संपत्तीमध्ये नाहीये, आशीर्वाद वतनामध्ये नाहीये. माझं बायबल सांगतं आशीर्वाद येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि बायबलचं वचन सांगतं प्रभू येशू ज्यावेळेस स्वर्गातून खाली आला, ओ त्याने आपल्यासाठी स्वर्गातील सर्व आशीर्वाद आणले. माझं बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला स्वर्गातील प्रत्येक आत्मिक आशीर्वाद मी तुम्हाला देतो. प्रेज द लॉर्ड. आणि जर देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे तुम्हाला शाप कोण देईल? आज अनेक लोक म्हणतात की पास्टर आमच्या घरात शाप आहे, आमच्या घरात दलेंद्री आहे पास्टर. डोंट वरी, आजपासून जर तुमचं जीवन तुम्ही येशूच्या हातात दिलं तर बायबलमध्ये लिहिलंय तुमच्या घरात आशीर्वादाची रेलचेल असेल. जे काही तुम्ही कमवणार त्याच्यात आशीर्वाद असतील. येस ब्रदर, कारण बायबलचं वचन खरं आहे. आज चर्चमध्ये एवढे लोक येतात आणि आम्हाला सांगतात की पास्टर आम्ही येशूमध्ये नसताना अनेक पैसा कमवायचो, अनेक गोष्टी कमवायचो, पण केव्हाच आमची बरकत नव्हती. पण ज्यावेळेस आम्ही येशूमध्ये आलो, आम्ही येशूवर विश्वास ठेवला, आशीर्वाद चालू झाले. तेच आशीर्वाद आज तुमच्याही जीवनामध्ये चालू होतील. फक्त एक गोष्ट करायची गरज आहे, घाबरू नका. तुम्ही फक्त म्हणायचं हे प्रभू येशू मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे, आज तू माझ्याशी बोल. आणि एकदा का देव तुमच्याशी बोलू लागला मी तुम्हाला सांगतो येशू येऊपर्यंत सार्वकालिक सगळे आशीर्वाद तुमचे असतील. ऐका देवाचं वचन. आमेन. अंकलला पाहत आहोत हसत आले आहेत आणि आज अंकलच्या जीवनात प्रभूने हसू दिलेलं आहे. कारण एक वेळेस होतं हसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, कारण त्यांना पॅरलेज झाला होता. हे बरोबर आहे का आंटी? त्यांना प्यारले झालता, त्यांना उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, हाताने काही खाता येत नव्हतं, काही नव्हतं. मी स्वतः त्यांना चारायचे. आता आता त्यांना स्वतः चालत्यात बी, खात्यात बी आणि फिरत्यात बी. हे कुणी केलंय? येशूने. येशूने कुणी केलं? येशूने. येशूने हसायला लावलं. आमेन, हालेलुया. आज अंकल म्हणतात की हसणं उठणं बसणं हे येशूने हा ख्रिसमस दाखवलाय. कारण तुम्ही काही दिवसांपूर्वी पाहिलं असतं सगळं अर्ध शरीर गायब झालतं, पण आज प्रभू येशूने परत एकदा हाता पायात आणि संपूर्ण शरीरात जीवन दिलंय. आज ते हसत आहेत. कुणामुळे हसता? हालेलुया. कारण आपण जोरदार टाळी प्रभू येशूच्या नावाला वाजवू. मागच्या मी तुम्हाला सांगत होतो देवाची इच्छा आहे की कशाची काळजी करायची नाही. माझ्या मग म्हणा प्रभूची इच्छा आहे. प्रभूची इच्छा आहे कशाची काळजी करायची नाही. कशाची काळजी करायची नाही. प्रभू सगळं सांभाळणारा आहे. प्रभू सर्व सांभाळणारा आहे. अनेक वेळा शैतान माणसाचं जीवन वेळेच्या अगोदर नाश करतोय. का? कारण की काळजी आणि चिंता. मी लोकांना नेहमी सांगतो बिलीवर, काळजी आणि चिंता करून जर तुमचं आयुष्य आशीर्वादित होत असेल तर करा. पण शैतानाने लोकांना हा रोग लावलेला आहे आणि आज तो रोग येशूच्या नावात जाणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या हातात एक कसं जीवन जगायचं, काळजी न करता का काळजी करता, येशूवरती विश्वास ठेवून का विश्वासाने, आपल्या हातात आहे जगणं. आणि जर तुम्ही येशूवरती विश्वास ठेवून जगत असाल काळजी नाही करायची. त्याला म्हणजे जे होईल ते माझा देव बघून घेणार आहे. जे होईल ते माझा देव बघून घेणार आहे. आणि प्रभू तुमच्या समस्या पाहतो त्या तुम्हाला दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी नेहमी सांगतो आता सांगतो जोपर्यंत तुम्ही तुमचं टेन्शन काळजी चिंता आपल्या हातामध्ये ठेवणार त्या वाढत वाढत जाणार. पण ज्यावेळेस तुम्ही त्या येशूकडे येशूच्या पायापाशी टाकणार एकही काळजी दिसणार नाही. यस आमेन. एकही चिंता दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबल मध्ये लिहिले की तू तुझं सर्व चिंता त्याच्या पायापाशी टाक. मागचेच मी एक वचन वाचलं मत्ते 5वा अध्याय, लवकर काढ 6वा अध्याय, मत्ते 6वा अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे कृपा करून काढूया. ऐका देवाचं वचन मत्ते 6वा अध्याय. निबंध बखोर मसी कला बाई प्लीज. ओके प्लीज देवाच्या वचनाकडे लक्ष लावा. बायबल आणणारे लोक आशीर्वादित आहेत, नाही आणणारे आज आतापर्यंत आजच आशीर्वादित आहे. उद्यापासून बायबल तुमच्याकडे ठेवा. हे
हे बायबल तुमचं जीवन घडवेल, हे बायबल तुम्हाला उकिरड्यान उचलल, बायबलचा देव, बायबल ज्यावेळेस तुम्ही वाचणार, हे बायबल, या बायबल मधले वचन तुमच्या हृदयात आले पाहिजे, हृदयातून मुखात आले पाहिजे, मुखातून डोळ्यांनी बघितले पाहिजे. प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस कार्य होणार. हालेलुया. वाचूया मत्ते 6:31 वाचूया. सिस्टर प्लीज वाचूया. म्हणून आपण काय खावे किंवा आपण काय प्यावे किंवा आपण काय पांघरावे असे मनात काळजीत असू नका, कारण राष्ट्राचे लोक या सर्व गोष्टी मिळवायला झटतात. आणखी या सर्वांची गरज तुम्हाला आहे हे तुमच्या आकाशातील बापाला ठाऊक आहे. व्हाट अ ग्रेट थिंग. बायबल मध्ये की प्रभूला सगळं माहित आहे तुला कशाची गरज आहे. प्रभूला सगळं माहित आहे तुला कशाची गरज आहे. आज तुला कशाची गरज आहे, उद्या कशाची आहे, 10 वर्षांनी कशाची, एव्हरीथिंग प्रभूला माहित आहे. किती महान देव आपला आहे ना. यस. की ज्याला सगळं माहित आहे मला कशाची गरज आहे, मला कशाची काळजी वाटते, का मी या दुःखात, एव्हरीथिंग सगळ्या गोष्टीला माहित आहे. पण त्याची इच्छा आहे का? नाव नीट एक गोष्ट ऐका, प्लीज कृपा करून ऐका. जोपर्यंत तुमचा भाग तुम्ही करत नाही, देव त्याचा भाग करू शकत नाही. वन मोर टाइम. जोपर्यंत तुम्ही तुमचा पाठ करत नाही, जे काय प्रभूंनी सांगितलं ते तुम्ही करत नाही, तोपर्यंत देव त्याचा भाग नाही करत. देव जर म्हटला विश्वास ठेव म्हणजे तू देवाचा गौरव पाहिजे ना. विश्वास ठेवायचं कोणाच्या हातात आहे? माझ्या. आणि गौरव करायचं कोणाच्या हातात आहे? देवाच्या. देव म्हटला मागा म्हणजे मिळेल. मागायचं काम कोणाच्या हातात आहे? माझ्या. करायचं काम कोणाच्या हातात आहे? देवाच्या. ओके. प्रभू म्हणला यस. देवाचं वचन सांगतं यस, तू जो आहे देवाच्या वचनाला धरून राहा. धरून देवाच्या वचनात राहायचं कोणाचं काम आहे? माझं. आणि वचनाला, वचनाद्वारे कार्य करायचं कोणाचं काम आहे? देवाचं. सो जोपर्यंत आपण आपला भाग पूर्ण नाही करत, प्रभू नाही करू शकत भाग. देव म्हणला तुझा दशमांश दे, स्वर्गाच्या खिडक्या उघडणार. दशमांश द्यायचं कोणाचं काम आहे? माझं. आणि स्वर्गाच्या खिडक्या उघडायचं कोणाचं काम आहे? देवाचं. पण काही लोक म्हणतात हे सगळं बाजूला राहू दे, स्वर्गाच्या खिडक्या उघड. देव म्हणतो जोपर्यंत तुझा भाग तू पूर्ण नाही करत, तोपर्यंत मी माझा भाग नाही पूर्ण करू शकत. प्लीज कृपा करून ऐका. आय होप किती लोक कळत देवाचं वचन. नीट ऐका सिस्टर, जोपर्यंत तुम्हाला वचनाचं प्रगटीकरण कळत नाही की वचनात काय रहस्य आहे, तुम्ही मी केव्हा आशीर्वादित नाही होणार. प्लीज ऐका, आपल्या हृदयावरती हात ठेवा, आपल्या हृदयावर हात ठेवा, सगळे आपल्या हृदयावर हात ठेवा. म्हणा जोपर्यंत, जोपर्यंत मी माझा भाग करत नाही, मी माझा भाग करत नाही, प्रभू माझा, प्रभू त्याचा भाग करू शकत नाही, प्रभू त्याचा भाग करू शकत नाही. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जोपर्यंत तुम्ही बायबल ने वाचणार कस काय पवित्र आत्मा तुम्हाला समजून सांगेल, जोपर्यंत तुम्ही प्रार्थना नाही करणार कस काय ते तुम्हाला उत्तर देईल. आणि जर उत्तर दिलं तर तुम्ही म्हणताल माझ्या नशिबाने मला दिलं, आणि तुम्ही माणसाचा गौरव करतात. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. जोपर्यंत तुम्ही चर्चला येत नाही आणि देवाची आराधना करत नाही कस काय देव तुमच्यावरती आशीर्वाद, कस काय देवाची उपस्थिती तुम्हाला जाणवेल. नो, चर्च प्रभूच आहे, चर्चचा मस्तक येशू आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे येता, बायबल मधले की देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ. आय सेड प्रभूकडे या म्हणजे प्रभू. ऑफकोर्स. कारण हे प्रभू शैतानाला पळव, ते म्हणतो नाही तुला पळवायचंय. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोक देवाचं वचन कळतंय. म्हणा जोपर्यंत मी माझा भाग करत नाही, जोपर्यंत मी माझा भाग करत नाही, प्रभू त्याचा भाग करू शकणार नाही, प्रभू त्याचा भाग करू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. सो असं लिहिलंय, परत एकदा जाऊया पत्ते 6:31 प्लीज वाचूया. म्हणून काय खावे किंवा आपण काय प्यावे किंवा आपण काय पांघरावे असे म्हणित काळजीत बसू नका, कारण राष्ट्राचे लोक या सर्व गोष्टी मिळवायला झटतात. आणखी या सर्वांची गरज तुम्हाला आहे हे तुमच्या आकाशातील बापाला ठाऊक आहे. 33 तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे न्याय पण मिळवायला झटा, म्हणजे त्यावर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. त्यावर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. पहिल्यांदा माझ्या मागे होणार, पहिल्यांदा, 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 पहिल्यांदा. जर बायबल सांगतं पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा ते आलं पाहिजे. यस. बायबल सांगितलं असतं पहिल्यांदा सगळं मिळवायला झाटा मग स्वर्गाचं राज्य, देन आपण ते केलं असं. बायबल सांगतं पहिल्यांदा स्वर्ग आणि त्याचं राज्य, नीतिमत्व, म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आता तुमचा भाग काय, आपला भाग काय? पहिल्यांदा राज्य आणि त्याचं राज्य शोधलं, शोधलं किंवा मिळवलं पाहिजे. आणि मग सगळं मिळून द्यायचं काम कोणाचं आहे? देवाचं. कोणाचं आहे? तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे न्याय पण मिळवायला झटा, म्हणजे त्यावर या सर्व गोष्टीही तुम्हाला मिळतील. म्हणून उद्यासाठी काळजी करीत राहू नका,
कारण उद्या आपली काळजी करील. ज्या दिवसाचे जे दुःख ते त्याला पुरेसे आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आई से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किलो थोडे तरी कहते म्हणा माझा भाग जर मी केला. माझा भाग मी जर केला तर प्रभु त्याचा भाग करणारा आहे. प्रभु त्याचा भाग करणारा आहे. अनेक लोकांना प्रॉब्लेम आहे की पास्टर देवाला जर सगळं माहित आहे माझी काळजी काय चिंता काय सगळं माहित आहे मग तो बरोबर करल. नो सिस्टर प्लीज कृपा करून ऐका देवाचं वचन. बायबल मध्ये लिहिलंय की पहिल्यांदा स्वर्ग आणि त्याच तुमच्या बायबलमध्ये लिहिले पहिल्यांदा. येस. की लोकांच्या बायबलमध्ये पहिल्यांदा वाचूया ना. तुम्ही वाचा 33 वाचा. सो नीत सॉरी मत्तै 6:33 वाचूया. 1 2 go वाचा. तर पहिल्यांदा तर पहिल्याने जर बायबल सांगतं तर पहिल्यांदा तर तुम्ही आम्ही पहिल्यांदा तेच केलं पाहिजे जे बायबल सांगतं. येस. की लोकांना कळते देवाचं वचन ना. प्लीज कृपा करून ऐका. पण प्रॉब्लेम आहे की शैतानाने आपल्याला पहिल्यांदा जे देव सांगतो ते करायला नाही लावलं. आपण जे मागायचे प्रेमन मागचं मी सांगितलं अब्राम आज तेच आशीर्वाद आपल्याला आहेत. पण का ते लोक आशीर्वादी झाले का त्यांना सगळं काय मिळालं. बायबल सांगते की अब्राम कर्माने केव्हाच न्यायी ठरला नाही. नो तो विश्वासाने न्यायी ठरला. येस. जे काय प्रभूने त्याला सांगितलं ते त्याने केलं आणि बायबल आहे की तो आशीर्वादी देवापासून झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या तुम्ही सांगितलं प्रभू म्हणला अब्राम बाहेर ये आणि अब्राम बाहेर राहिला. बघ आकाशित दारे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर बघ पाहिलं त्याने पाहिलं आणि बायबल म्हणते की देव म्हणला अब्राम मी तुला तुझ्याद्वारे सर्व पृथ्वीचे राष्ट्र आशीर्वादित करेल. तुझ्याद्वारे आशीर्वाद मिळेल. अब्रामाने विश्वास ठेवला. अब्रामाने विश्वास ठेवला. अब्रामाने विश्वास ठेवला. लिबान देव सख्य लोक देवाचं वचन ऐकतात. आज कोणाला तरी सुट्टा मिळणार आहे. आमेन. आज अनेकांच्या प्रश्नाला उत्तर मिळणार आहे. आमेन. आज अनेक लोक कर्जातून वर येणार आहे. आमेन. आज अनेकांना ज्या शैतानाने पिडलेलं आहे येशूच्या नावात देवाचं वचन त्यांना मोकळं करणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की तेच अब्रामाचे आशीर्वाद कोणाला मिळाले येशू मध्ये. मला. अब्रे पण का दिसत नाही. काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हा आहे की जसं अब्रामाने केलं त्याप्रमाणे आपण अब्रामाने केव्हाच 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 केव्हा अब्राम होता तेव्हा 10 नव्हत्या. न न काय लोक 10 पाळतात. प्रभू 10 मी पाळल्यानंतर तू मला आशीर्वादित करशील का. नो. आता आपण 10 नाहीये आपण कृपेमध्ये आहो. आमेन. आणि 2 आपण जगत आहोत. तू तुझ्या देवावर पूर्ण जीवाने पूर्ण मनाने पूर्ण शक्तीने प्रेम कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती. 2 सगळं बायबल आधारित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राम होता त्यावेळेस 10 नव्हत्या. अब्राम नंतर 400 10 आल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल असं सांगतं देवाचं वचन सांगतं मागच्या मी वाचलं गलती करास पत्र 3 करूया ऐका देवाचं वचन. लवकर जाऊया आपण पुढे जाऊया की कसं आपण यु नो आज कशा प्रकारे आपण या आशीर्वादामध्ये चालूया. बसूया गलती करास पत्र 3 मिळाला. येस. आमेन. धन्य ते लोक ज्यांना बायबल काढता येतं मोबाईल पेक्षाही जास्ती आणि मी हे बोलत राहणारच येशू येईपर्यंत. हालेलुया. थँक यू जीसस. गलती करास पत्र 3 आणि प्लीज 13 वाचूया ऐका. ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शापपात्र होऊन नियमशास्त्रातील शापापासून खंडणी देऊन आम्हाला आम्हास सोडवले कारण जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असे लिहिले आहे. यासाठी की अब्राहमाचा आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये राष्ट्राच्या लोकांना मिळावा असा की आम्हाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे वचन मिळावे. व्हेरी इम्पॉर्टंट. विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळावे. विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे वचन. कुठला विश्वास आणि कोणावरचा विश्वास. जे अब्रामाने ज्या देवावरती विश्वास ठेवला त्या देवावरचा विश्वास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना प्लीज कृपा करून ऐका. माझी नम्र विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकताल प्लीज काळजीपूर्वक ऐका. देव प्रभू आपल्याला शिकवतोय. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. माझ्या बघा देवा प्रभू स्वर्गीय पित्याने माझ्यावर जे शाप होते सगळे शाप काढून टाकले. सगळे शाप काढून टाकले. माझ्या ठिकाणी येशू शापित झाला. येशू शापित झाला. जेणेकरून प्रभू येशू मध्ये अब्रामाचे आशीर्वाद मला मिळावे. हालेलुया. हालेलुया. म्हणा विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे वचन मिळावे. आत्म्याविषयीचे वचन मिळावे. केवढं कळालं ना. मागच्याच मी सांगितलं का अब्राम आशीर्वादी झाला कारण अब्रामाकडे जरी सगळं काय होतं अब्रामाची नजर कशावर नव्हती. अब्रामाची नजर प्रभूवरती होती. येस.
प्रॉब्लम हा आहे की आज अनेकांची नजर मला काय मिळेल, मी किती मोठा होईल, मी त्याच्यापेक्षा किती मोठा होईल, माझ्या जीवनात काय असेल. सिस्टर या सगळ्या गोष्टी जाणार आहेत, पण जो देव तुमच्यावरती प्रेम करतो त्याच्यावर जर तुमची नजर असेल या सगळ्या गोष्टी तुमच्या मागे पडणार आहे. यस आमेन. प्लीज कृपा करून ऐका. इब्री कळस पत्र 11 अध्याय प्लीज लवकर लवकर काढा, आपल्याकडे वेळ कमी आहे. इब्री कळस पत्र 11 अध्याय मिळालं? यस. थँक्यू होली स्पिरिट. इब्री कळस पत्र 11 अध्याय. थँक्यू लॉर्ड जीसस. इब्री कळस पत्र 11 अध्याय मिळालं? यस. थँक्यू होली स्पिरिट. वसिया ऐका देवाचं वचन. इब्री कळस पत्र 11 अध्याय व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. वसिया ऐका देवाचं वचन. आठवचन. इब्री कळस पत्र 11 अध्याय आठवचन. प्लीज वसिया. विश्वासाने अब्राहम त्याला बोलावले तेव्हा जे ठिकाण त्याला वतन असे मिळणार होते त्यात निघून जाण्यास मान्य झाला, आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. हा कोणी बोलावलं? देवान. तरी माहित नसताही तो निघाला. नाव नवचन. विश्वासाने तो जसा परदेशात तसा वचनाने दिलेल्या देशात उपरी म्हणून राहिला. त्याने इसहाक आणि याकोब जे त्याच वचनाचे सोबती वतनदार त्यांच्या बरोबर राहुट्यांमध्ये वस्ती केली. त्यांच्या बरोबर त्यांनी राहुट्यांमध्ये वस्ती केली. दहावचन. कारण ज्या नगराला पाये आहेत ज्याचा योजणारा आणि बांधणारा देव आहे त्या नगराची तो वाट पाहत होता. ओ हो हो हो. आशीर्वादाची नाही, लेकरू व्हायची नाही, तो अशा नगराची वाट पाहत होता ज्याचा बांधणारा आणि योजणारा देव आहे. चर्च, ज्या दिवशी तुम्हाला आणि मला एक गोष्ट कळेल की माझी नजर तर मी प्रभूकडे लावली आणि मी माझ्या देवावरती पूर्ण जीवाने प्रेम केलं आणि जर मी माझा प्रभू सांगतो ते करायला तयार झालो. अब्रामला म्हणला निघ इथून आपल्या बापाच्या घरातून, चल मी सांगतो तिथे चल. अब्राम निघाला. अब्राम म्हणला असा, हे प्रभू आता मी 75 वर्षाचा आहे, एवढा म्हातारा झालो आणि कुठं बोलवतो, मला काय मिळणार. देव म्हटला माझं ऐक. आणि बाय म्हणलं की त्याला माहित नव्हतं तो कुठं चाललाय, तरी चालला. आमेन. आमेन. आय सेड आमेन. आमेन. आणि बायबल असं सांगतं की त्याची नजर कोणावरती होती? देवावरती. त्याची नजर कोणावरती होती? देवावरती. धन्य ते लोक जे प्रभूकडे बघून जगतात, त्यांची मदत केव्हाच कमी होणार नाही. आमेन. त्यांच्या डोक्यावरच्या स्वर्गाच्या खिडक्या केव्हा बंद होणार नाही. आमेन. धन्य ते लोक. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो, काय लोक येतात माझ्याकडे, पास्टर जर मला देवाने हे दिलं ना तर मग मी देवासाठी जगल. ए तुझी गरज नाही प्रभूला, तुला प्रभूची गरज आहे. काय म्हणतात, प्रभू जर जिवंत असेल तर त्याने माझ्यासाठी हे करावं. तसाच मर, देवाला तुझी गरज नाही आहे. तुला कोणी सांगितलं प्रभू जिवंत आहे का? तू बोलला पाहिजे. बायबल सांगतं की युगान युगापासून तू जिवंत आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नो सिस्टर, देवाला नम्र लोक आवडतात. अब्राम नम्र होता. तू बोलावला, मी आलो प्रभू. तू म्हणला इजाकाला वेदीवर, येस प्रभू आलो. तू म्हणला ओके अब्रामा प्रार्थना कर, मी प्रार्थनेची वेदी बांधली. प्रभू म्हणाला अब्रामा मी सदोम आणि गमोरा चाललोय नाश करायला. नो प्रभू जाऊ नको. या सगळ्या गोष्टी देवाने अब्रामाकडे पाहिल्या. बायबल म्हणले की अब्रामाला देवाने एवढं उंच केलं, एवढं उंच केलं की आज आपल्या सगळ्यांचा विश्वासाचा पिता अब्राम आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साधा माणूस, मूर्तीपूजक माणूस, साधा माणूस देवापासून आशीर्वाद. आणि तेच आशीर्वाद कोणावरती आहे? माझ्यावरती. पण यांची नजर आशीर्वादावरती नव्हती, ज्याचा बांधणारा आणि योजणारा देव आहे. प्लीज कृपा करून ऐका. हे शेवटच्या दिवसात शैतान अनेक लोकांना देवापासून लांब न्यायचा प्रयत्न करेल. हे मिळाल, ते मिळाल, काही महत्वाचं नाहीये. एकच गोष्ट महत्वाची आहे, प्रभू आपल्या बरोबर पाहिजे. यस आमेन. त्याचा हात आपल्या डोक्यावर पाहिजे, आपली नजर त्याच्यावरती पाहिजे. पण मागच्या मी सांगितलं तुम्हाला, मोशे म्हणला हे प्रभू हे 30 लाख लोक मला नको, मला तू पाहिजे. मला जग नको दे बापा, मला तू पाहिजे. आणि जर तू नाही गेला ना आमच्या बरोबर, मी जाणारच नाही. जस्ट इमॅजिन, 30 लाख लोक देवाने दिले, सगळं काय दिलं. देव म्हणला देवदूत तुझ्याबरोबर जाईल, सगळं तुझ्याबरोबर जाईल. प्रभू यु नो, मोशे काय म्हणला, मला हे नाही पाहिजे, मला तू पाहिजे. लिबासी कलामांदा बजाला कळेल त्याला कळेल, मला देवाची उपस्थिती जाणवत आहे. ओ लॉर्ड वी वर्शिप यू. किती लोक कळते देवाचं वचन ना? निर्गम 33 स्वाध्याय काढा, लवकर लवकर काढूया. मागे झाले तरी माझी इच्छा आहे या गोष्टी देवाने आपल्याला शिकवाव्या, आपल्या हृदयामध्ये खोलवर जाव्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढूया, लवकर लवकर जाऊया. निर्गम 33 स्वाध्याय. धन्य ते लोक ज्यांना बायबल लवकर मिळतं, त्यांना आशीर्वाद लवकर मिळतील. निर्गम 33 स्वाध्याय मिळालं? यस आमेन. काय झालं ऐका, प्लीज वाचूया.
प्लीज वाचिया, ऐका देवाचं वचन 12 वचन, निर्गम 33:12 प्लीज वाचिया। आणि मोशे परमेश्वराला म्हणाला, पहा तू मला सांगतोस त्या लोकांना घेऊन चल, पण तू माझ्या बरोबर कोणाला पाठवशील हे तू मला कळवले नाही, तरी तू म्हटले आहे की मी तुला नावाने ओळखतो आणि तू माझ्या दृष्टीने कृपा पावला आहेस, म्हणून आता जर मी तुझ्या दृष्टीत कृपा पावलो असलो तर मी तुला विनंती करतो की तू आपले मार्ग मला कळवू, यासाठी की मी तुला असे ओळखावे की मी तुझ्या दृष्टीत कृपा पावावी आणि हे राष्ट्र तुझे लोक आहे हे तू समजावे। ना 14 वचन ऐका, निर्गम 33:14 वाचूया। तेव्हा तो म्हणाला, माझी समक्षता तुझ्या संगती जाईल आणि मी तुला विसावा देईल। ओ, माझी समक्षता तुझ्या बरोबर जाईल आणि मी तुला विसावा देईल। 15 वचन मोशे काय म्हणतो ऐका। मग तो त्याला म्हणाला, जर तुझी समक्षता माझ्या संगती जाणार नाही तर तू आम्हाला येथून नेऊ नको। ओ, जर तू आमच्या बरोबर जाणार नाही तर आम्हाला इथून नेऊ नको। पुढचं वचन 16 वचन, आणि आता मी व तुझे लोक तुझ्या दृष्टीत कृपा पावलो आहो, हे जर हे तरी कशाने कळेल तू आम्हा संगती जातोस, यावरून मी व तुझे लोक आम्ही पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या सर्व लोकांहून वेगळे झालो आहो हे कळेल की नाही। जर तुम्हाला फक्त हे वचन कळालं, मोशे म्हणला तुझी समक्षता जर आमच्यावर जाणार नसेल तर आम्हाला घेऊन जाऊ नको। यु नो मोशेसाठी किती बेस्ट चान्स होता बघा, 30 लाख लोक देव म्हटला घेऊन जा, लीडर 30 लाख लोकांचा, सगळे लीडर त्याला मान देणार आहे, पण मोशेने त्या 30 लाखांना लोकांना नाही निवडलं, कोणाला निवडलं? देवाला। असतेच देव बघतोय, यु नो का लोकांना आशीर्वाद नाही मिळत, देवाची इच्छा आहे सगळे लोक आशीर्वादित आहे, ऑलरेडी आपण आशीर्वादित आहे, येशू मध्ये आशीर्वादित आहे, पण प्रॉब्लेम काय, जे यांना कळालं ते जर आपल्याला कळालं तर किती बरं होईल। त्यांनी जे निवडलं ते जर चर्चने निवडलं तर किती बरं होईल। त्यांना जो देव कळाला तर चर्चला तो देव कळाला तर किती बरं होईल। पण प्रॉब्लेम हा आहे की चर्च काय निवडतोय माहितीये, जगातल्या गोष्टी। आणि म्हणतो, बाळा मी जर तुझ्या बरोबर असेल तुझ्याकडे सगळं काय आहे, सगळं काय आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आय सेड प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्लीज देवाच्या उपस्थितीमध्ये जगा, रोज सकाळी उठा, आपल्या गुडघ्यावरती जा आणि त्याला सांगा, प्रभू तू दिवस मला माझ्यासाठी दाखवलाय, माझी इच्छा आहे तुझ्या इच्छेनुसार जगावं, तुला मला उंच करायचंय, मी कामावरती जाईल, मी माझ्या शाळेत जाईल, कॉलेजमध्ये जाईल, मला तुला उंच करायचंय। हे प्रभू या लोकांना कळू दे या नगरच्या की माझा देव जिवंत आहे आणि तो माझ्या बरोबर आहे। सगळ्यात महत्वाचं आहे, बाकी काही महत्वाचं नाही, गाडी घोडा दिस इज एव्हरीथिंग विल गो अवे, सगळ्या गोष्टी जातील, पण देव सार्वकालिक आपण आपल्यावर राहणार। आमेन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आय से प्रेज द लॉर्ड, हालेलुया। सो मोशेने कोणाला निवडलं? देवाला। आणि तुम्ही कोणाला निवडता? पहिल्यांदा स्वर्ग आणि त्याचं नीतिमत्व शोधा, बाकी सगळं तुम्हाला मिळेल। आमेन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। ऐका, ज्यावेळेस मोशेने देवाशी असं बोलला, प्रभू काय बोलला मोशेला प्लीज वाचा, ऐका देवाचं वचन, पुढचं वचन 17 वचन। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, ऐका आता परमेश्वर मोशेला काय बोलतो, ऐका ही जी गोष्ट तू म्हणाला, ओ ही गोष्ट जी तू म्हणाला मोशे मला आवडली, पुढे वचन, ती ही मी करीन कारण तू माझ्या दृष्टीत कृपा पावला आहेस आणि मी तुला नावाने ओळखतो। ओ, या रात्री मी वचन वाचत होतो, मी तुला नावाने ओळखतो। किती लोकांची इच्छा आहे येशूना तुमचं, तुम्हाला देवाने तुमचं नाव घेऊन तुम्हाला ओळखलं। हातवर करा, हातवर करा, हातवर करा, म्हणा हे प्रभू, हे प्रभू, हे जगाने जरी मला ओळखलं नाही, जगाने जरी मला ओळखलं नाही, तू मला ओळखतोस, तू मला ओळखतोस, करोडो धन्यवाद, करोडो धन्यवाद। आणि ना बायबल मध्ये काय लिहिलं देवाचं वचन वाचूया सिस्टर प्लीज, कृपा करून वाचूया, ऐका 17 वचन। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, ही जी गोष्ट तू म्हणालास ती ही मी करीन कारण तू माझ्या दृष्टीत कृपा पावला आहेस आणि मी तुला नावाने ओळखतो। आमेन। पुढचं वचन, मग त्याने म्हटले, मी तुला विनंती करतो तू आपले तेज मला दाखवू। तेव्हा तो म्हणाला, मी आपले सगळे चांगले पण तुझ्या पुढे चालवीन आणि तुझ्या पुढे परमेश्वराचे नाव जाहीर करीन आणि मी ज्याच्यावर कृपा करीन त्याच्यावर कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करीन त्याच्यावर दया करीन। तेव्हा त्याने म्हटले, तुला माझे तोंड पाहणार नाही कारण कोणी मनुष्य मला पाहून जगणार नाही। खूप महत्वाचं 21 वचन, आणि परमेश्वर म्हणाला, पहा माझ्या पाशी एक ठिकाण आहे आणि तू त्या खडकावर उभा राहा, मग असे होईल की माझे तेज जवळून जात असता मी तुला त्या खडकाच्या भेगेत ठेवीन आणि मी जवळून जाईपर्यंत तुझ्या हाताने तुला झाकील,
मग मी हात काढीन आणि तू माझी पाठ पाहशील परंतु माझे तोंड तुला दिसणार नाही. मोशेची इच्छा काय होते? तुला बघायचं, तुझी उपस्थिती पाहिजे. की लोकांची इच्छा आहे तुमच्या घरामध्ये देवाची उपस्थिती असावी. यस असावी. यस तुम्ही सकाळी देवाशी बोलता का? यस त्याची स्तुती करता का? काय म्हणता? देना 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 देना. काय म्हणता? असं म्हणता का? प्रभू तू किती महान आहे. थँक्यू तू माझ्यासाठी स्वर्गातून आला. थँक्यू लॉर्ड जीजस माझ्यासाठी वधस्तंभ व्हायला. थँक्यू तुझ्या पवित्र रक्ताने मला विकत घेतलं. थँक्यू येशू माझे शाप तो घेऊन गेला. थँक्यू देवाप्पा तुम्हाला आज या नाशातून वाचवलंय. थँक्यू या नरकातून तुम्हाला सोडवलंय. तुझ्या पवित्र रक्ताने मला धुतलेलं आहे आणि थँक्यू येशू तुम्हाला घ्यायला येणार आहे. एवढं जरी बोलला आणि अन्य भाषेत प्रार्थना करत राहिला काही प्रार्थना करायची गरज नाही, कारण तुम्हाला कशाची गरज आहे तुमच्या बापाला सगळं माहित आहे. आमेन. कमळ आपले हात वळवणार. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मला तू शिकवत आहे. मला तू शिकवत आहे. आणि मी शिकणार आहे. शिकणार आहे. जे त्यांना कळालं ते आपल्याला कळालं पाहिजे. यस. जे त्यांनी केलं ते आपण केलं पाहिजे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यू नो बायबल मध्ये काय लिहिलंय? अजून एक देवाने एकदम महत्त्वाचं वचन मोशेला दिलं आणि माझी इच्छा आहे चर्च मधील प्रत्येकाला हे वचन कळावं. ना पुढचा अध्याय वाचूया. ऐका देवाचं वचन. ना देवाचं वचन ऐकूया. 34 अध्याय आणि खाली या. प्लीज कृपा करून ऐका. ना प्लीज 9 वचन. हा निर्गम 34:9. ऐका हे वचन किती महत्त्वाचं आहे. वाचूया. आणि तो म्हणाला, हे प्रभू, आता जर मी तुझ्या दृष्टीत कृपा पावलो आहे तर मी तुला विनंती करतो की प्रभूने आमच्या बरोबर चालावे. आमच्या बरोबर चालावे. पुढचं वचन. कारण हे ताटमानेचे राष्ट्र आहे. जर तरी तू आमच्या अन्यायाची व आमच्या पापांची क्षमा करावी आणि आम्हाला आपले वतन करून आपले वतन असे करून घ्यावे. ऐका आता प्रभू काय म्हणाला. ऐका प्रभू, जर मोशेने अशी प्रार्थना केली आता प्रभू काय म्हणाला ऐका. मग तो बोलला, पहा मी करार करतो. नाव देव मोशेशी इस्रायल लोकांशी करार करतोय. काय करार आहे? का तुझ्या सर्व लोकांपुढे साऱ्या पृथ्वीत किंवा कोणत्याही राष्ट्रात झाले नाहीत असे चमत्कार मी करीन आणि ज्या लोकांमध्ये तू आहेस ते सर्व परमेश्वराचे काम पाहतील, कारण जी गोष्ट मी तुझ्याशी करीन ती भयंकर आहे. आमेन. नाव ऐका. नाव वचन. मग परमेश्वर बोलला, पहा मी करार करतो तुझ्या सर्व लोकांपुढे साऱ्या पृथ्वीत किंवा कोणत्याही राष्ट्रात झाले नाहीत असे चमत्कार मी करीन आणि ज्या लोकांमध्ये तू आहेस ते सर्व यहोवाचे काम पातील, कारण जी गोष्ट मी तुलासाठी करीन ती भयंकर आहे. ओ हे दिवस आपल्या चर्चमध्ये यावे. किती लोकांची इच्छा आहे की ज्या लोकांनी आतापर्यंत चमत्कार पाहिले या नगर जिल्ह्यांनी येशूचे चमत्कार पाहा. सरळ हात वर करूया. म्हणे हे वचन मी स्वीकारत आहे. हे वचन मी स्वीकारत आहे येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. म्हणा ज्या लोकांनी आतापर्यंत सगळ्या जगात जे कार्य पाहिलं नाही ते माझ्या चर्च मध्ये देवाने करावं. ते माझ्या चर्च मध्ये देवाने करावं. ते माझ्या जीवनामध्ये देवाने करावं. ते माझ्या जीवनामध्ये देवाने करावं. आणि पुढचं वचन काय लिहिलंय? असं लिहिलंय, करेल आणि सर्व परमेश्वराचे भय काम पाहतील, कारण जी गोष्ट मी तुझ्याशी करीन ती भयंकर आहे. कारण नव्या वचनात मोशे काय म्हणला, हे ताटमानेचे लोक आहेत प्रभू, तू आमच्या बरोबर चल. के लोकांचे जास्त भाव आपल्या हातवर काळ. म्हणा हे प्रभू, हे प्रभू मी पहिलं तुझ्यावरती प्रेम करेन. मी पहिलं तुझ्यावरती प्रेम. मी तुझा चेहरा शोधे. मी तुझा चेहरा शोधे. मी तुझ्यासाठी जगल. मी तुझ्यासाठी जगेल. आणि सगळं माझ्या मागे पडणार आहे. आणि सगळं माझ्या मागे पडणार आहे. तुम्हाला कळतंय? यस. तुम्हाला कळतंय? आणि देव म्हणतो की मोशेला सगळ्या राष्ट्रांनी पाहिलेने असं काम मी तुझ्यामध्ये करेल. माझी इच्छा आहे ती करावे. माझी इच्छा आहे ते करावं. माझी इच्छा आहे की सगळं हॉस्पिटल रिकामे व्हावे. आमेन. प्रभू करू शकतो का? आमेन करू शकतो. आय सेड प्रभू करू शकतो का? करू शकतो. सगळे आजारी बरे व्हावे. यस. सगळ्या कोर्टातले केस रिकामे व्हावे. यस. सगळ्यांच्या घरातली दारू निघून जावे. यस आमेन. सगळ्या घरातले भांडणं निघून जावे. आमेन. अश्रू पुसले जावे. यस. एकही व्यक्ती आजारी नसावा. यस. एकही व्यक्ती पापामध्ये जगू नये. यस. सगळीकडे नीतिमत्त्वाचा चमकावी. आमेन. सगळे एका प्रेमाच्या धाग्यात बांधले जावे. यस. सगळीकडे एकच नाव उंचव, येशू येशू येशू. यस लॉर्ड. हे माझ्या देवाने काम करावं ही माझी इच्छा आहे. यस. किती लोकांची इच्छा असं आहे? कोण आपल्या हात वर करूया.
तेव्हा आपल्या आत्मा म्हणा प्रभू माझी देखील इच्छा हीच आहे, प्रभू माझी देखील इच्छा हीच आहे, माझी देखील इच्छा ही आहे, माझी देखील इच्छा ही आहे. हालेलुया हालेलुया. आणि मग पहा तुमच्या जीवनात काही कमी नाही पडला, ते तुम्हाला फक्त एक कळालं तर किती बरं होईल. म्हणतो बायबल मध्ये लिहिले की मोशे जो होता का देवाने त्याला सांगितलं हा सगळ्यात नम्र माणूस आहे. आणि मोशे देवाशी यु नो देव मोशेचे तोंडोतोंड बोलायचा, असं कोणाशीच नाही बोलला प्रभू, ना अब्रामाशी देखील नाही बोलला. या अब्राम तो मित्र होता, पण बायबल की देव मोशेशी तोंडोतोंड, जसं एखादा मित्र मित्राशी बोलतो तसं देव अब्रामाशी बोलायचं, अब्रामाशी आणि मोशेशी मोशेशी. मोशेची इच्छा काय होती, मला तुला बघायचंय प्रभू. आणि येशू म्हणला अरे बाबा तू मला बघून जगणार नाही, कारण माझी मी गौरव एवढं आहे की तू जगणार नाही. ओके मी तुला पाठ दाखवेल मोशे, मी तुझ्या डोळ्यात हात ठेवेल. आणि शेवटी बायबलमधले देवाने केलं, इच्छा बाळगा हे प्रभू जो तो आशीर्वादाचा स्रोत आहे त्याला मला बघायचं आहे. हे प्रभू मला या नगर जिल्ह्यात तुला उंच होताना बघायचं आहे. हे प्रभू प्रत्येक घरामध्ये मला तुझी स्तुती होताना बघायची. हे प्रभू प्रत्येक हॉस्पिटल मध्ये मला तुझं कार्य बघायचं. इच्छा बाळगा, मी इच्छा बाळगतो. लोक मला काय काय वेळेला म्हणतील मूर्ख आहे, मी रोज माझ्या स्टेरेस वरती जातो आणि म्हणतो सगळ्या नगर जिल्हा मी प्रभू येशूचे नाव स्वीकारतो 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 येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड, ऐसे प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे ना मोशे मध्ये काय होतं, इब्री कायस पत्र 11 अध्याय कडा, इब्री कायस पत्र 11 अध्याय, इब्रिकास पत्र 11 अध्याय शेवटचे वचन जाऊया ऐका. इब्रिकास पत्र 11 अध्याय मिळालं, ओके कम ऑन. इब्रिकास पत्र 11 अध्याय 23 वचन प्लीज वाचूया. मोशे जन्मल्यावर त्याच्या आई बापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेवले. किती महिने? 3 महिने. पुढचं वचन, कारण ते बाळ सुंदर आहे असे त्यांनी पाहिले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. पुढचं वचन, विश्वासाने मोशेने प्राऊड झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा मुलगा म्हणविण्याचे नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने निवडले. नाही का 24 वचन, विश्वासाने मोशेने प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा मुलगा म्हणविण्याचे नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने निवडले. मिस्रातल्या द्रव्या निधीपेक्षा ख्रिस्तासाठी निंदा ही अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण शबाबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती. Yes, amen. Yes. जगातल्या द्रवा निधीशी नाही तुम्हाला कळते देवाचं नाही कळत. Yes. मोशेकडे काय होतं ऐका, ते माझ्याकडे पाहिजे वसा प्लीज. 24 वचन सिस्टर, विश्वासाने मोशेने प्राऊड झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा मुलगा म्हणविण्याचे नाकारले. आमेन. ना नाकारले, जस्ट कल्पना करा त्याला कुठं राहायची संधी होती, महालात ते कुठलं त्यावेळेच सगळ्यात श्रेष्ठ राज्य राष्ट्र म्हणजे मिसर देश होता, त्या राजाच्या महालात कोणाला राहायची संधी होती, मोशेला. मोशेला माझ्याकडे लक्ष द्या, फारो नंतर कदाचित मोशे राजा झाला असता मिस्राचा, आणि त्यावेळेला मिसर देशाचं राज्य राष्ट्रावरती होत, त्याला काय कमी पडलं असतं नसतं, बोला ना माझ्याशी. ओके ना दुसरी गोष्ट, मोशेला अन्न वस्त्र पाणी निवारा कमी पडला असता नसता पडला. ओके राजासनन मिळालं असतं मिळालं. ओके मोशे सारखा ज्ञानवान कोण होता नव्हता, मोशेच्या हातात सगळं आलं असतं. पण बायबल काय सांगतं, मोशे म्हटला ही सगळी संपत्ती जी आहे ती जी मिळणार आहे त्याने तुच्छ लेखली आणि ख्रिस्तासाठी दुःख निकाल सोसल म्हणून तो बाहेर आला. ज्याला कळेल त्याला कळेल. Yes. ज्याला कळेल, जर मोशे महालात राहिला असता ऐका तर मला नाही वाटत की मोशेचं नाव बायबलमध्ये आलं असत. आलं असत पण कुठलं नाव, मोशे मेला, मोशे समुद्रात बुडाला, मोशेचं सैन्य नाश झालं, पण तोच मोशे ते सोडून ज्यावेळेस प्रभूकडे आला बायबल मधले की मोशे जो होता देवाच्या नजरेत मौल्यवान झाला आणि 30 लाख लोकांपेक्षा जास्ती मोठा लीडर झाला. आणि बायबल म्हणले की 10 आज्ञा त्याच्याद्वारे आल्या, मोशेद्वारे 30 लाख लोकांना बाहेर आणण्यात आलं, समुद्र दुभागला देवाने आणि अनेक चमत्कार केले. का मोशेने ते संपत्ती तुच्छ मानली आणि ख्रिस्तासाठी त्याने दुःख सोसावं हे आपल्यासाठी गणलं. किलो कळते देवाचं वचन. Yes. मी म्हणत नाही तुमचं सगळं काही सोडा
आणि या नो तुमची नजर कोणावरती पाहिजे देवावरती कारण हे राज्य संपणार आहे यस येशूचं राज्य लवकर येणार आमेन आणि आपण त्याच्यावर राहायला जाणार आहोत आमेन हालेलुया हालेलुया ये दुनिया दो पल दिन का मेला है खाली आया खाली आज खाली आया ऐसे खाली आया खाली आया खाली जाएगा धोखा ही धोखा है यस धोखा ही धोखा है लेकिन यीशु हमारा सब कुछ है आमेन किन करते देवस वचन ऐसे तुम्हारा देवस वचन करते यस हालेलुया हालेलुया ये दुनिया दो दिन का मेला गविया ये दुनिया दो दिन का मेला खाली आया खाली जाना खाली आया खाली जाना धोखा ही धोखा है ये दुनिया दो दिन का मेला सुंदर सुंदर महल बनाए कोड़ी कोड़ी माया जोड़ी खाली आया खाली जाना चांगला गातो ना yes. येशू साठी टाळी वाजव yes. Praise the Lord Hallelujah. प्रकाश भरला वायर Praise the Lord Hallelujah. खाली आणि खाली जाणार yes. पण ऐका स्वर्गामध्ये संपत्ती आपल्यासाठी yes, amen. ते म्हणतात पाचशे सगळं सोडायला लावतो तुम्ही काय नो मी नाही सोडायला लावत या पृथ्वीवरती तुम्ही खूप आशीर्वादित होणार आहे यस 100% बट बिलीवर या लोकांना जे कळालं ते जर आपल्याला कळलं तर किती बरं होईल यस त्यांची नजर कोणावरती होती देवावर ज्याचा बांधणार आणि योजणारा देव आहे आणि म्हणून हे लोक आशीर्वादित झाले म्हणून लोक आशीर्वादित झाले म्हणून लोक आशीर्वादित झाले इनो बायबल मध्ये काय लिहिलंय ना लक्षात ठेवा की लोकांची इच्छा आहे की माणसाच्या हाताने तुम्ही आशीर्वादित व्हाव का देवाच्या हाताने देवाच्या सरळ हात करा की लोकांना देवाच्या हाताने आशीर्वाद व्हायचे सरळ हात वर करूया देवाच्या देवाचे आशीर्वाद धनवान करतात माणसाचे आशीर्वाद खाली पाडतात गुलाम होणार माणसाचे तुम्ही पण कोणाचे आशीर्वाद धनवान करतात देवाचे आणि ज्यावेळेस तो धनवान करतो शैतानाचा बाप बी त्याला ओढू नाही शकत आमेन पण ज्यावेळेस माणूस उंच करतो नो गॅरंटी उद्या तुम्ही उंचावर असाल किंवा नाही यस नो गॅरंटी पण ज्यावेळेस देव तुम्हाला उंच करतो तुम्ही शेवटपर्यंत उंचावरती असणार आमेन इन बायबल मध्ये काय लिहिलंय एक दिवशी अब्राहम जो होता त्याला अशी बातमी आली की तुझा तुझा पुतण्या भावाचा मुलगा लोट आणि सगळे त्याच्या पत्नी लेकरांना धरून नेले चार राजे सदोम आणि गमोराच्या विरुद्ध आले आणि बायबल असं सांगतं चार राजे म्हणजे किती सैन्य असेल बघा चार राजे एकत्र आले आणि त्यांनी सदोम आणि गमोरावरती हल्ला केला आणि बायबल असं सांगतं की त्यांनी सगळ्यांना पकडलं सगळी संपत्ती नेली चार राजे सगळ्यांना घेऊन गेले आणि अब्रामाला येऊन कोणीतरी सांगितलं अब्रामा तुझा पुतण्या त्याची पत्नी त्याचे लेकर सगळे धरून नेण्यात आलेले आहेत अब्रामाने काय केलं बायबल असं सांगतं तर तुम्ही उत्पत्ती शेवट उत्पत्ती आय थिंक 14 काढा लवकर उत्पत्ती 14 उत्पत्ती 14 मिळालं येस आमेन ऐसे मिळालं येस ओके उत्पत्ती 14 गॉट इट येस उत्पत्ती 14 थँक्यू होली स्पिरिट थोड 5 घेतले चालतील येस ओके ओके उत्पत्ती 14 ना असं लिहिलंय प्लीज वाचूया चार राजे आले बर का ना मी ते वाचणार नाही चार राजे तुम्ही वाचू शकता घरी जाऊन 14 ना 13 वचन उत्पत्ती 14:13 वाचूया तेव्हा पळून आलेल्या एकाने येऊन अब्राम इब्री याला कळवले तो तर अशकोलाचा भाऊ व अनेराचा भाऊ ममरे अमोरी याच्या एलोन झाडाजवळ राहत होता आणि ते अब्रामाच्या पक्षातले होते आणि आपल्या भाऊबंदाला कैद करून नेले असे अब्रामाने ऐकले तेव्हा त्याने आपल्या घरी जन्मलेली लढाईत कसलेली 318 माणसे घेऊन दाणापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला ना किती माणसे होते 318 म्हणा 318 318 इन बायबल मध्ये काय लिहिले 318 कारण तुम्हाला कळाव की 318 लोकांद्वारे चार राजे हरवले गेले म्हणून 318 लिहिले कुठली गोष्ट अशीच नाही लिहित बायबल मध्ये म्हणून बायबल ज्यावेळेस वाचतात त्यावेळेस तुम्हाला कळालं पाहिजे का लिहिलंय किती लोक निघून गेला अब्राम 318 आणि कितव्या वर्षी 75 किती लोक 318 कमॉन माझ्या मागे जोरात म्हणा 318 318 लोक अब्रामाने
अब्राहमाने घेतले अब्राहमाने घेतले आणि चार राजे त्यांचं मोठं सैन्य न गणण्यात येणार सैन्य आणि त्यांच्या विरुद्ध किती लोक उभे राहिले 318 होईल का मॅच होईल नाही जगतील काय नाही जगतील चार राजांच्या सैन्यांपुढे 318 लोक जगतील का नाही पण बायबल असं सांगतं पुढचं वचन प्लीज वाचूया आणि त्याने रात्री टोळ्या करून त्याने व त्याच्या चाकरांनी त्यांच्यावर चाल करून त्यांना मारले व दिमिष्काच्या डावीकडे होबाय आहे तेथपर्यंत त्यांचा पाठलाग केला आणि त्याने सर्व धन माघारे आणले आणि त्याने आपला भाऊबंद लोट यालाही आणि त्याचे धन व स्त्रिया व लोक यांनाही माघारे आणले किती लोकांनी 318 किती लोकांना हरवलं चार राजांचे सैन्य चार राजे कोण करू शकतो हे तुमच्याद्वारे देव करू शकतो यस त्यांची संख्या जास्ती असेल तुमची संख्या थोडी असेल पण नेहमी लक्षात ठेवा त्यांच्याकडे मांसमय भुज आहे तुमच्याकडे सार्वकालिक हात देवाचा आहे आमेन हात आपल्या डोक्यावर पाहिजे आपल्या डोक्यावर हात ठेवून म्हणा हे प्रभू बाकीचे जे हात माझ्या डोक्यावर नसतील तरी चालेल बाकीच्यांचे हात माझ्या डोक्यावर नसतील तरी चालतील काही फायद्याचे बी नाहीये ते काही फायद्याचे पण नाहीये तुझा हात माझ्या डोक्यावर असेल तुझा हात जर माझ्या डोक्यावर असेल सगळं जिंकलं रोज अशी प्रार्थना पाहिजे यस प्रभू तुझा हात माझ्या डोक्यावरती यस दॅट्स ऑल फादर That's all. Praise the Lord. Hallelujah. And Bible किती लोकांना मारलं चार राजांचे सैन्य मारले आणि त्यांचे सगळे लोक सोडले धर ना पुढे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि याच्यावरती आपण आशीर्वादित होणार आहोत वसूया 17 वचन काय झालं आणि कर्दाला गोमर व त्याच्या बरोबरचे जे राजे होते त्यांच्या वधानंतर तो परत आला तेव्हा त्याला भेटायला सदोमाचा राजा शावे खिंड म्हणजे राजाची खिंड येथवर बाहेर आला ओके 18 वचन आणि शालेमाचा राजा मलकी सदेक हा भाकर व द्राक्षरस घेऊन सामोरा आला हा तर परात्पर देवाचा याजक होता आणि याने त्याला आशीर्वाद देऊन म्हटले परात्पर देव आकाशाचा व पृथ्वीचा धनी याच्याकडून अब्राम आशीर्वादित हो नाही का 20 वचन आणि परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले याचा अर्थ लढाई कोणी लढली देवान याचा अर्थ शत्रू अब्रामला कोणी हातात दिले देवान 20 वचन प्लीज वसिया आणि परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले तो धन्यवादित असो आणि अब्रामाने त्याला सर्वाचा 10th भाग दिला नाही का आता खूप महत्वाची गोष्ट आहे अब्रामाकडे बघा अब्राम कसा वागला 21 वचन आणि सदोमाचा राजा अब्रामाला म्हणाला माणसे मला दे आणि धन तुला घे नाही का लढाई कोणी जिंकली कोणाद्वारे देवाने जिंकली अब्रामाद्वारे किती लोक होते 318 कमॉन जोरात बोला 318 किती 318 लोकांनी देवाने त्यांच्याद्वारे किती राजे हरवले चार राजांचे सैन्य त्यांचे सैन्य हरवले यस आणि सगळं धन अब्राम 318 लोक घेऊन आले किती धन असेल खूप धन बायबल मध्ये संपत्ती सोनं आणि सगळ्या त्यांच्या नेलेल्या पत्नी लेकर लोटाला आणलं ना आता तो राजा ज्या राजाच्या विरुद्ध चार लोक आलते त्या सदोमाचा राजा आला आणि म्हणला अब्राम तुझा देव महान आहे तू लढाई जिंकली देवामुळे ना तो काय म्हणतो राजा माहिती एक काम कर माझ्या राज्यातले सगळे लोक मला दे आणि जेवढं धन तू चार लोकांकडून आणलंय ते सगळं तुला घे काय चॉईस आहे ना काय निवड करायची ना की लोकांनी कुठली निवड केली असते यु नो अब्राम काय म्हणतो ऐका काय म्हणतो अब्राम प्लीज वसा वसा आणि अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला परात्पर देव परमेश्वर आकाशाचा व पृथ्वीचा धनी याच्याकडे मी आपला हात वर करून सांगतो हा अब्रामचं बोलणं आहे का परात्पर देव यहोवा आकाशांचा पृथ्वीचा धनी याच्याकडे मी आपला हात वर करून सांगतो एक सूत किंवा वाहनेचा बंदही किंवा जे तुझे आहे त्यातून काही मी घेणार नाही तर तू म्हणशील मी अब्रामाला धनवान केले यस ज्याला कळालं त्याला काय संधी होती सगळं राष्ट्राचं धन अब्रामाकडे येणार होत यस काय संधी होती सगळी संपत्ती अब्रामकडे येणार होती अब्राम काय म्हणतो ए राजा हे सगळं घेऊन जा का कारण की जर मी तुझ्याकडून हे घेतलं तर तू काय म्हणशील राजाने अब्रामाला धनवान केलं कुणी केलं राजाने आणि ही गोष्ट मला काय पटणारी नाही कारण माझा देव मला धनवान करणार यस आमेन अब्रामासाठी एक जोरात टाळी वाजवा जोरात वाजवा yes. जोरात वाजवा
अब्रामाने काय बोलला बघा, काय म्हणला, ए राजा, आणि काय संधी होती. मे बी त्याच्या मनात विचार चालले असेल, अब्रामा घे 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 घे. दुसऱ्या बाजूला अब्राम म्हटलं असेल, या माणसाचं घेतलं ना, हा माणूस सगळीकडे पोस्टर लावल आणि बॅनर लावल, बघा माझ्या मी अब्रामाला किती धनवान केलं, आणि पोस्टर आणि बॅनर सगळा गौरव माझ्या देवाला नाही देणार, या माणसाला देणार. सो हे सगळं उचल आणि आपल्या घरी जा, का, कारण की माझा देव मला धनवान करणार आहे. आमेन. धन्य ते लोक ज्यांचे हात देवाकडे पसरतात. yes. आमची मदत जगापासून येत नाही. म्हणतो माझी नजर मी स्वर्गाकडे लावतो, माझी मदत देवाकडून येते. देवाकडून येते. किती लोकांची इच्छा देवा प्रभू पासून तुमची म्हणावं. yes. किती लोकांची इच्छा प्रभूनी तुम्हाला उंच करावं, धनवान. yes. yes. देवाचं चेहरा शोधणारे लोक बना. yes, amen. हे सब जाने वाला है. yes. अशी संपत्ती आहे की येशू आपल्याला देणार आहे. आमेन. आता माझ्याकडे वेळ कमी आहे. आज मी सोनेला जाणार नाही, कारण संध्याकाळी जाणार आहे. तुम्ही मला 5 मिनिटं देता? yes. नक्की. कोणाला काय अपॉइंटमेंट आहे? म्हणा मी कॅन्सल करतो. म्हणा येशूचे अपॉइंटमेंट, येशूचे अपॉइंटमेंट, येशूचे अपॉइंटमेंट, येशूचे अपॉइंटमेंट. तुम्हाला शिकायचं देवाचं वचन. yes. इन बायबल मध्ये काय लिहिलंय, देवाचं वचन काय सांगतं. अब्राहम म्हटला एक सूत भी नाही घेणार. सूत म्हणजे धागा. धागा भी नाही घेणार, आणि तुझ्या वाहनाचे लेस भी नाही घेणार. तुला तिकडच तिकडच घेऊन जा, का नाही तू म्हणशील अब्रामाला तू धनवान केलं. यु नो बायबल पुढे काय सांगतं, व्हेरी इम्पॉर्टंट. मी रात्री या वचनावरती मनन करत होतो. वाचूया, ऐका देवाचं वचन. आणि त्याने त्याला आशीर्वाद देऊन म्हटले, परात्पर देव आकाशाचा व पृथ्वीचा धनी, याच कडून अब्राहम तुला आशीर्वाद देवो. हा सिस्टर, 23 वचन. एक सूत किंवा वाहनेचा बंधही किंवा जे तुझे आहे त्यातून काहीच मी घेणार नाही, नाहीतर तू म्हणशील मी अब्रामाला धनवान केले. केवळ या तरुणांनी जे खाल्ले तेवढे पुरे. ओके, नाउ नाउ आता बसे 24 वचन. केवळ या तरुणांनी जे खाल्ले तेवढे पुरे, आणि अनेल व अशकोल व ममरे हे जे पुरुष माझ्या बरोबर गेले त्यांचा वाटा त्यांना मिळो, त्यांना आपापला वाटा घेऊ दे. मला नाही घ्यायचा, त्यांना घेऊ दे. नाउ आता हे जे अब्राम बोलला 15 वर्षात, ऐका काय लिहिले, कंटिन्यू आहे बरं का, वाचूया. या गोष्टी झाल्यानंतर ज्यावेळेस अब्राम ह्या गोष्टी बोलल्यानंतर, पुढचं वचन वाचूया. या गोष्टी झाल्यानंतर परमेश्वराचे वचन दृष्टांतात अब्रामाकडे आले. ते म्हणाले, अब्रामा भिऊ नको, मी तुझी ढाल, तुझे अत्यंत मोठे प्रतिफल आहे. हात वर करा, म्हणा प्रभू येशू माझी ढाल आहे, प्रभू येशू माझी ढाल आहे, आणि तो माझं प्रतिफळ आहे, आणि तो माझं प्रतिफळ आहे. कुठला माणूस, कुठला माणूस, कुठला पास्टर, कुठला पास्टर, कोणीच माझं प्रतिफळ नाहीये, कोणीच माझं प्रतिफळ नाहीये. माझा देव माझं प्रतिफळ आहे, माझा देव माझं प्रतिफळ आहे. प्रतिफळ म्हणजे काय, प्रतिफळ म्हणजे काय, म्हणजे काय प्रतिफळ. प्रतिफळ म्हणजे तो मला सर्व काही प्रतिफळ देणारा आहे, तो माझी सर्व पुरवठा करणारा आहे, तो माझा मेंढपाळ आहे, तो मला आरोग्य देणारा आहे, तो मला सर्व काही शिकवणारा आहे, आणि तोच मला उंच करणार आहे. यस, याला म्हणतात देवापासून प्रतिफळ. आमेन. केलं हक्क ते देवाचं वचन. प्लीज माणसाकडे बघू नका, प्लीज. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही अशा लोकांना ओळखलं पाहिजे, कोण कोण आहे. काही लोक तुमच्याकडे येतील, म्हणतील मी प्रार्थना करतो, आणि प्रार्थना केल्यानंतर देवाने जर उत्तर दिलं तर मला तुझा वाटा पाहिजे. त्याला म्हणजे गेट आउट. काही लोक बलामाच्या भ्रांतीमध्ये चालत आहेत, पैशाच्या मागे, याच्या मागे. नो सिस्टर, नो. तुम्ही जर प्रभू येशूच्या मागे पळत आहात, तुम्ही नक्की आशीर्वादित होणार, तुम्हाला प्रतिफळ मिळणार. आमेन. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. I say praise the Lord. Hallelujah. पण मी नेहमी सांगतो, आस्थादायक आम्ही पती पत्नीने कोणाकडे हात नाही पसरला. नो. असे दिवस काढले की आम्ही दोघही पती पत्नी चटणी, लाल चटणी खायचो आणि भाकर खायचो, पण केव्हाच बोललो नाही आम्हाला जेवण द्या. नो. आमचा देव आमचा पुरवठा करणार. आमेन. सायकल वरती आम्ही जायचो आणि म्हणायचो, प्रभू तू आमच्या बरोबर आहे. आणि मला माहित आहे देव विश्वासूपणा पाहतो. yes. आणि मग गौरवातून गौरवाकडे. yes. गौरवाकून गौरवाकडे येतो. आमेन. प्लीज माणसाच्या हाताने उंच केले जाऊ नका. yes. देवाच्या हाताने उंच करा. yes. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. म्हण बायबल मध्ये लिहिलंय शेवटचं वचन, नक्की शेवटचं आहे, नक्की शेवटचं आहे, नक्की शेवटचं आहे.
तुम्हाला ऐकायचं या सगळ्या वचनाचं सार, किती लोकांना ऐकायचं सगळ्या वचनाचं सार? येस, हा काढा मत्तै याचा 6वा अध्याय आणि आपण बंद करूया. मत्तै 6वा अध्याय लवकर लवकर काढा. कोण आपलं प्रतिफळ आहे? कोण आपलं प्रतिफळ आहे? देव प्रतिफळ देणार. कोण आपलं प्रतिफळ आहे? देव. कोण आपलं प्रतिफळ आहे? कोण आपलं प्रतिफळ आहे? देव. आणि कोण आपली ढाल आहे? हा, नाही का येशू काय म्हणतो, ज्याला कळेल तो खूप आशीर्वादित होईल. मत्तै 6वा अध्याय मिळाला. यस, आमेन. काय काय लोक निराश बसलेत. पास्टर आता कसं व्हायचं? चांगलंच होणार आहे. यस, आमेन. कारण की तुमचा बाप तुमचा पुरवठा करणार. आमेन. मत्तै 6वा अध्याय मिळाला. यस, नाही का प्रभू येशू काय म्हणतो, ऐका. मिळाला मत्तै 6वा अध्याय. यस, 19व्या वचनाकडे आपलं बायबल घेऊन आपलं बोट घेऊन जा. चला आपले डोळे 19व्या वचनाकडे लावा. पृथ्वीवर जेथे कसर्व जंग खाऊन टाकतात आणि जेथे चोर घर फोडून चोरी करतात, तेथे तुम्ही आपणाकरिता संपत्ती साठवून ठेवू नका. ओ, कोण बोलते? येशू. काही लोकांना दुःख वाटेल, पण ज्याला वाटेल त्यांनी दुःख करू नये. कारण देवाचं वचन काय सांगताय का, पृथ्वीवर जेथे कसर्व जंग खाऊन टाकतात आणि जेथे चोर घर फोडून चोरी करतात, तेथे तुम्ही आपणासाठी संपत्ती साठू नका. नका ना, येशू बोलतोय ना. पुढचं वचन, तर आकाशामध्ये जेथे कसर किंवा जंग खाऊन टाकीत नाही आणि जेथे चोर घर फोडीतही नाही आणि चोरीतही नाही, तेथे तुम्ही आपणा करिता संपत्ती साठवा. ना, माझं रात्री मी या वचनाविषयी बोलत होतो प्रभूशी आणि प्रभूला म्हटलं ना, येशू म्हणतोय संपत्ती साठवा. पण कुठ? स्वर्गात. पण स्वर्गात. आणि जर येशू म्हणतो साठवा, तर याचा अर्थ ती आपल्याला मिळणार आहे. यस, याचा अर्थ जर तो म्हणतो साठवा, तर नक्की मग ही संपत्ती माझ्यासाठी देवा देणार आहे. येस, पण तो पृथ्वीवरती नका साठू. का? काही तर चोर जंग कसर हे सगळे भांडण भाऊबंद, हा भाऊबंद तो भाऊबंद हे सगळे खाऊन टाकतील. पास्टर सगळं सोडून देऊन टाको का? नो, नीट आहे का मी काय सांगतोय? तुम्हाला कळेल. काही लोक टोकाकडे जातात, काही लोक बॅलन्स राहतात, ते बरोबर आहेत. नाही का बायबल मध्ये लिहिले साठू नका म्हणजे काय? 100% जर तुमची संपत्ती तुम्ही स्वर्गामध्ये साठवत गेला. ना पास्टर, संपत्ती स्वर्गात कशी साठवायची? पुढच्या रविवारी आपण बघूया. पण येशू म्हटला कुठं संपत्ती साठवा? स्वर्गात. हा, स्वर्गात. पण आपलं गणित उलट आहे. काय लोक स्वर्गामध्ये गेल्यानंतर जसे आगीतून वडून काढले ना तसे जातील. आणि प्रभू म्हणला आला का? आलो प्रभू. असं कस काय आला? नाही, असंच आलो प्रभू, कस तरी आलो. काय केलं नाही ना तुझ्यासाठी म्हणून आलो. पण काय लोक एकदम प्रौढ एकदम असे जातील आपल्या स्वर्गीय पित्याच्या समोर आणि स्वर्गीय पिता म्हणतील शाबास माझ्या अब्रामा मोशे इजाक याकोब पास्टर सिस्टर ब्रदर विन्यार्ड वर्कर ब्लेसेड चर्च शाबास, तुमची संपत्ती मोठी आहे. मोठी संपत्ती कुठे? स्वर्गात. म्हणून या लोकांना कळायला अब्रामाला, अब्राम म्हटला राहुट्यात राहू दे, वरती ज्याचं नगर बांधणारा देव आणि योजनारा देव आहे त्याच्याकडे नजर होती. यस, चर्च या पृथ्वीवर नजर काढा. यस, या पृथ्वीवरती देव तुम्हाला सगळं देणार, पण तुमचं हृदय त्याच्यात अडकलं नाही पाहिजे. कारण बायबल म्हणते जिथं तुझं चित्त आहे, जिथं तुझी संपत्ती आहे, तिथं तुझं चित्त लागेल. याचा अर्थ आता बघा, काही लोक इथं आलेत बरं का, पास्टर केव्हा संपवणार, केव्हा यांचं बंद होणार, आता काय माहीत, आणि केव्हा आमच्या डोक्यावरती हात ठेवणार. त्या घराला लॉक लावलंय, पण ते कोण तोडतं का? ते काय काय करतं का? आता मला कपडे नवीन घ्यायचे, आता मला हे करायचंय. सगळे विचार काय लोकांचे चालले, याचा अर्थ त्यांचं चित्त कुठे आहे? जगात. जगात बरोबर आहे. येस, पण जर तुमचं चित्त स्वर्गामध्ये तुमची संपत्ती, तर तुमचं चित्त कुठे असेल? येशूकडे. हा, स्वर्गामध्ये असेल. आणि तुम्ही नेहमी तिकडेच बघणार, येशू येणार आहे, येशू येणार आहे आणि मला घेऊन जाणार आहे. आणि ज्यावेळेस तो येईल तो मला मुकुट मिळणार आहे. आणि तो मुकुट एका दिवसाचा नाहीये, सार्वकालिक मुकुट आहे. आणि तो मुकुट फक्त नगर समोर नाही, सगळ्या जगासमोर मी घालणार आहे. त्याच्यावर आपली नजर पाहिजे. यस, आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून रात्रंदिवस आम्ही पळतोय या गावात त्या गावात, इकडे जा तिकडे जा, कुठे गेलं ट्रॅक्स वाट, वाय मला तिथे संपत्ती साठवायची. येस, किलो कळते देवाचं वचन. येस, तुम्हाला कळते देवाचं वचन. येस,
म्हणून हे लोकांकडून शिकूया अब्राम आणि मोशे कोण का अब्रामा तू आशीर्वाद झाला आणि तेच आशीर्वाद मला मिळाले पण मी अजून इथं काय कांताची नजर त्याच्यावरती होती पहिल्यांदा स्वर्ग आणि त्याचं नीतिमत्व शोधा बाकी सगळं तुम्हाला मिळेल आमेन तरुण मुलांना मुलींनो हा मोबाईल तुमचं जीवन नाश करेल हा मोबाईल तुम्हाला खाऊन टाकेल हा मोबाईल मध्ये जे तुम्ही बघताय ना हे एक दिवशी तुमच्या जीवनाला अपवित्र करेल आणि अनेक आजार लागतील पण ज्या मोबाईलमधून तुमची नजर बायबलकडे आली ना हे बायबल तुम्हाला 100 मोबाईल मिळवून देईल आमेन आणि त्या मोबाईलमध्ये तुम्ही एकच बघणार येशू हे सच्चा गडरिया यस प्लीज तरुण मुलांनो आपलं तरुण पण वाया घालू नका एकच जीवन आहे आणि येशू लवकर येणार आमेन आणि जर तुम्ही येशू साठी जगलात आमच्याकडे बघा 20 वर्षी आम्ही येशूला जीवन दिलं 19 वर्षे लोक आम्हाला म्हणले शपनंग बॅग घेऊन फिरणार हे लोक वेडे झाले हे लोक आमच्या लोकांनी आम्हाला शाप दिले कारण त्यांची चुकी नव्हती कारण ते लोक बघत होते पाळक लोक म्हणजे काय बायबल घेणार शबनंग बॅग घेणार कोणाच्या तरी घरी जाणार प्रार्थना करणार बायबल उघडणार दानार पण ठेवा आम्ही चाललो आणि त्यावेळेस आम्ही पाळकाला बघितलं की पळायचो म्हणायचं आली डोकेदुखी कारण माहित नव्हतं ना येशू माहित नव्हतं ना पण ज्या दिवशी येशू कळाला लोकांना म्हटलं तुम्ही नाव ठेवा नाही तर काय ठेवा आज त्यांना कळत की येशू किती महान आहे आमेन आय से प्रेज द लॉर्ड पण तुम्हाला जर गाडी दिली प्रभूंनी त्या गाडीवरती येशूचं नाव लिहा म्हणजे संपत्ती वर जाईल बरं का काय लोकांना लाज वाटतोय अरे माझं स्टेटस मोठं आहे जर ही गाडी वरती नाव ऐकलं तर कुणी आज तू जिवंत आहे कोणामुळं येशूमुळं आणि तारला गेला कोणामुळं येशूमुळं तुझ्या गाडीवरती नाव लिहायला लाज वाटते मग देव म्हणतो मलाही तुझी लाज वाटते ज्या घरावरती तुम्ही राहता त्या घराच्या बाहेर मोठ्या अक्षरात लिहा येशू या घराचा तारणारा आहे ते घर आशीर्वादित होईल